मी एक नाटिका पाहिली, ती नाटिका पाहिल्यानंतर नेमकं तुम्हाला त्या नाटिकेतून काय वाटलं? सर पूर्वी ना मुला असं समजायचे की मुलगा आहे ना वंशाचा दिवा असतो, मुलगा आहे ना आपलं कुटुंब पुढे चालू शकतो, मुलगा मुलगा सगळं करू शकतो, मुलगी काही करू शकत नाही, मुलगी दुसऱ्याच्या घरी जाती आणि मग मुलगाच राहतो, मुलगा आपल्या आई वडिलांना सांभाळतो, आई वडिलांच्या सोबत राहतो म्हणून असं समजतात. तुम्हाला असं वाटतं का रे की फक्त मुलगाच म्हणजे इन या सांगितल्या त्या गोष्टी करू शकतो किंवा आई वडिलांना सांभाळणं वगैरे ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला काय वाटतं याच्यावरती? उभं राहून सांग, उभं राहून सांग. बर आणखी काय वाटतंय? काय 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 सांगितलं? हा दोन्ही घरी म्हणजे दिवा लावते म्हणजे नेमकं काय वाटतंय तुम्हाला? सर दोन्ही घरी म्हणजे जेव्हा ती लहानपणी आई आई वडिलांजवळ राहते तेव्हा ती आई वडिलांचे काम करते आणि त्यानंतर ती लग्न करून जाते, त्या घरचे पण ती काम करते, त्या घरचं पण हे करते सगळं सांभाळ. तुम्हाला कसं वाटलं रे आता हिने जे मत व्यक्त केलं या संदर्भात तुम्ही काय रिप्लाय देणार? कसं वाटलं तिने सांगितलेलं? तुम्ही ते कसं व्यक्त होणार? कसं व्यक्त होणार सृष्टी? व्हेरी गुड.